रवींद्र धंगेकर बोलले की शिंदे गटाच्या एका मंत्र्याचा हात नाही. मला पुन्हा असं वाटतंय की या सगळ्यांच्या मध्ये एकदा दादा भुसेंचे कॉल रेकॉर्ड का चेक केले जात नाही. ललित पाटीलला दाखल करून घेण्यासाठी मंत्र्यांनी इन्सिस्ट केलं, ते मंत्री दादा भुसे की अजून कोण, की ललित पाटील यांना ससूनला दाखल करण्यासाठी कोणत्या आमदाराने फोन केले होते, जी गृहव्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था या दोन्हींची आत्ताची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. काल नाना पटोलेजींनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यात थेटपणाने सांगितलं की ललित पाटील गायब होण्यामागे एका आमदाराचा हात आहे. सकाळी आमदार रवींद्र धंगेकर बोलले की शिंदे गटाच्या एका मंत्र्याचा हात आहे. मला पुन्हा असं वाटतंय की या सगळ्यांच्या मध्ये एकदा दादा भुसेंचे कॉल रेकॉर्ड का चेक केले जात नाही, कारण सगळीकडे ही चर्चा आहे, हे वातावरण आहे की ससून प्रशासन ललित पाटील याला दाखल करून घ्यायला अजिबात उत्सुक नव्हते, तरी सुद्धा ललित पाटीलला दाखल करून घेण्यासाठी मंत्र्यांनी इन्सिस्ट केलं, ते मंत्री दादा भुसे की अजून कोण. दादा भुसे नाशिकचेच आहेत, ललित पाटील तिकडचेच आहेत, त्याचे अनेक नंतर गोष्टी अनेक बाहेर येतील, परंतु दादा भुसेंना थेटपणे यावर प्रश्न का विचारले जात नाहीत, गृह खाते यावर का सुस्त आहे. पुणे हे ठिकाण यूपीएससी एमपीएससीचा हब एरिया आहे, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारी गोष्ट एका अर्थाने घडतीये आणि त्यामुळे या गंभीर विषयावर गृह खात्याने लक्ष घालावे, देवेंद्रजींनी सुद्धा लक्ष घालावे. आणि पुन्हा एकदा आम्ही म्हणतोय की शिंदे गटाच्या संबंधित मंत्र्याचे कॉल रेकॉर्ड चेक करावे. तरी दसरा मेळाव्याचा मार्ग आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मोकळा झाला, कारण जो अर्ज होता तो मागे घेतला, आझाद मैदानावर होईल असं बोललं जाते. दसरा कसं बघता या निर्णयाकडे त्यांचा? दसरा मेळावा आणि शिवतीर्थ हे समीकरण वर्षानुवर्ष ठरलेलं आहे, त्यामुळे कुणी अर्ज केला नाही केला याने आम्हाला काही फार फरक पडत नाही. आमचं वारंवार म्हणणं आहे एक नेता एक भाषण एक मंच आणि एक विचार. शिवतीर्थावरून ही परंपरा चालत आलेली आहे आणि याही वर्षी दसरा मेळावा शिवतीर्थावर त्याच उल्हासात त्याच जोशात साजरा होईल. पुण्यातील ससून रुग्णालयात जो प्रकार घडला त्यावरती गृह खातं आणि आरोग्य खातं कुठलीही कुणीही जबाबदारी घ्यायला तयार नाहीये, कसं बघता? कारण एखादा रुग्णालयात ड्रग्ज सापडतो आणि तो आरोपी तिथून मग पळून जातात. आरोग्य खातं आणि गृह खातं कशातच गंभीर नाहीये हे वारंवार दिसतंय, कारण आपण बघितलं असेल की 226 कोटीचं हाफकिन इन्स्टिट्यूटचं देयक बिल राहिल्याने औषध पुरवठा त्यांनी थांबवला, ज्याचा परिणाम नांदेड संभाजीनगरमध्ये मृत्यूचं तांडव दिसलं. पण अजूनही यावर आरोग्यमंत्री बोलत नाही. ससूनमध्ये जो रुग्ण दाखल केला होता ललित पाटील, या ललित पाटीलच्या संदर्भाने 2 दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी नाशिकात पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषदही फार विचार करण्यासारखी होती. आम्ही पुन्हा वारंवार म्हणतोय की ललित पाटील यांना ससूनला दाखल करण्यासाठी कोणत्या आमदाराने फोन केले होते, ते फोन कॉल दादा भुसेंचे होते का, दादा भुसेंचं कॉल रेकॉर्ड का चेक केलं जात नाहीये, आणि थेटपणाने गृहमंत्री यावर बोलण्याचं का टाळत आहेत, आणि आरोग्य आणि गृह खात्याचे प्रश्न एवढे चिंताजनक असताना जाणीवपूर्वक उपकंत्राटदारांच्या हातून टोलचे मुद्दे काढून विषय भरकटवण्याचा प्रयत्न का केला जातो?